मतदाता सूची में नाम दर्ज करने के लिए चुनाव आयोग द्वारा 30 नवंबर आखिरी तारीख दी गई है। इसके चलते नागपुर शहर युवक कांग्रेस के महासचिव राहुल खेरकर द्वारा नगर सेवक बंटी शेलके के नेतृत्व में मतदाता नाम पंजीकरण अभियान का आयोजन 27 नवंबर से 29 नवंबर तक किया गया है, जिसका लाभ नागरिक ले, ऐसी अपील भी राहुल खेरकर द्वारा की गई है। मतदाता सूची में नाम पंजीकरण के लिए चुनाव आयोग द्वारा 30 नवंबर यह आखिरी तारीख दी गई है। उसी श्रृंखला में युवक कांग्रेस के महासचिव राहुल खेरकर द्वारा नगर सेवक बंटी शेलके के नेतृत्व में मतदाता नाम पंजीकरण अभियान चलाया जा रहा है, जिसके चलते 27 नवंबर से 29 नवंबर तक शिविर का आयोजन किया गया है। माझे नाव राहुल गुलाबराव खेरकर, मी नागपूर शहर युवक काँग्रेसचा महासचिव आहे आणि या 30 तारखेपर्यंत मतदार नोंदणीची लास्ट डेट आहे, त्याच्यामुळे आम्ही नवीन मतदार नोंदणी अभियान चालू केलं आहे। जास्तीत जास्त युवकांनी जे 18 वर्षाचे कंप्लीट झाले त्यांनी आपलं नाव मतदार यादीत नोंदवावं हीच अपेक्षा ठेवून हे आम्ही अभियान चालू केलं आहे। याच्यामध्ये आम्ही आधार अपडेट, नवीन आधार कार्ड बनवून देणं, त्याचं स्मार्ट कार्ड बनवून देणं, पॅन कार्ड बनवून देणं आणि ई श्रम कार्ड असे विविध उपक्रम चालू केले आहे। तरी नागरिकांनी सकाळपासून 500 ते 600 नागरिकांनी याचा लाभ घेतलेला आहे आणि अजून पुढचा रविवार आणि सोमवार 28 आणि 29 तारीख हे शिबिर चालू आहे। तरी परिसरातील, जवळपासच्या परिसरातील आणि नागपुरातील जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा आणि इथे येऊन आपले काम करावे। आम्ही तुमच्या कामासाठी तिथे उपस्थित आहे, आम्ही एक माध्यम म्हणून तुम्हाला सहयोग करत आहे। तुम्ही जास्तीत जास्त संख्येने येऊन या योजनेचा, या कामाचा लाभ घ्यावा हीच विनंती आहे। राहुल खेरकर द्वारा नागरिकों से अपील की गई है कि शिविर का लाभ लें। कैमरा पर्सन माइकल के साथ क्षितिजा देशमुख, BCN न्यूज़, नागपुर।